हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. आज आपण कणिक कशी माळायची हे बघू. आपल्याला जेवढे पाहिजे ना तेवढे आपण पीठ चाळून घ्यायचं आहे गव्हाचं. असं मापून घ्यायचं. आपल्याला जेवढे चपात्या करायच्या आहेत ना तेवढ्या मापून घ्यायच्या, म्हणजे जास्त कमी होत नाहीत असं मापायची. असं मापलं ना की आपलं जास्त कमी होत नाही आहेत, आपलं जेवढ्या चपात्या पाहिजे तेवढ्या बरोबर होतात. मग आपण असं पीठ मापून घ्यायचं. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, जास्त पण टाकायचं नाही. भाजीत आपलं मीठ असतं ना त्यामुळे आपण थोडंसं टाकायचं. हल्ली आपल्याला मीठ कमीच खायला सांगतात ना डॉक्टर, मग आपण थोडंसं मीठ टाकायचं त्यात. आणि आपण थोडं थोडं पाणी घालून असं हे मळायचं. आता एकदम जास्त पाणी घालायचंच नाही आहे, थोडं थोडं घालायचं. ह्यात तेल वगैरे काही नाही टाकलं तरी चालतं. अशा प्रकारे आपण थोडं थोडंसं पाणी घालणार आहेत. हे पहा, अशा रीतीने मी मळून घेतली आहे. पण एकदम सगळी मळायची नाही आहे, असं आपण भिजून घेतली आहे आता फक्त. आणि असं आपण 15 ते 20 मिनिट असं भिजून ठेवणार आहे. आणि ते एकदम मग सैल होती, सैल झाल्यानंतर मग चांगली मळून घ्यायची परत. आता अशीच थोडे निम्मी भिजून असेच ठेवायचे. आता पालती घालून हे झाकून ठेवायचे. आता 20 ते 30 मिनटं झाकून ठेवली ना, खूप चांगलं पाणी सुटतं. मग आपण चांगली मळून घ्यायची परत तिला. हे पहा, आता आपण 20 मिनटं झाले, कणिक काढून घेऊया. आता आपण ही कणिक चांगली मळून घ्यायची. भिजली जरा, पाणी थोडंसं ओलसर झाली, पाणी सुटलंय. आता हे चांगली मळून घ्यायची खूप सारी. आणि नंतर चपातीला तयार होतील ही कणिक. 5 मिनटं आपण ही मळून घ्यायची चांगली कणिक. हे पहा, आता मी 5 मिनटं जवळजवळ ही मळून घेतली कणिक. आता ही चपातीला आपल्या तयार झाली कणिक. अशाप्रमाणे आपण चपात्याला कणिक मळू शकतो.